नमस्कार, मी नीलम जगताप साबळे, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। राणेंच्या बंगल्यामधील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे। नारायण राणेंच्या अधीश बंगल्यात सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करण्यात आलंय। न्यायालयाकडून बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आलेत। नारायण राणेंकडून अधीश बंगल्यामधील अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवण्यास सुरुवात करण्यात आली। 8 ते 10 दिवसात हे बांधकाम हटवले जाईल। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईच्या जुहू परिसरात असलेल्या अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय। आता नारायण राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पडण्यास सुरुवात झाली आहे। नारायण राणे यांनी त्यांच्या मुंबईतील अधीश बंगल्यामधील अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवायला सुरुवात केली आहे। येत्या बंगल्यात जो अनधिकृत भाग होता तो काढून नकाशाप्रमाणे नियमात बांधकाम ठेवले जाणार आहे। मुंबई महापालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्याला नोटीस दिली होती, त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते।